नमस्कार होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आत्ता उस्मानाबादमध्ये. उस्मानाबाद जिल्हा म्हटलं की खूप काही अगदी जवळचं वाटणारं इथे गवसतं. म्हणजे बघा ना, आपल्या महाराष्ट्राचं कुलदैवत कुलस्वामिनी तुळजाभवानीचं मंदिर, ते पवित्र स्थान तुळजापूर, याच उस्मानाबाद जिल्ह्यातलं. अहो, संत गोरा कुंभारांची समाधीसुद्धा याच उस्मानाबाद जिल्ह्यात, आणि त्याचबरोबर नळदुर्ग हा किल्लासुद्धा याच जिल्ह्यात. थोडक्यात अध्यात्म, इतिहास या साऱ्याची सांस्कृतिक सांगड घालणारा असा हा जिल्हा उस्मानाबाद जिल्हा. उस्मानाबाद जिल्ह्यात आज आपण होम मिनिस्टरच्या भागाला सुरुवात करणार आहोत. भेटणार आहोत आजच्या भागामध्ये दोन वहिनींना, चाकवते वहिनी आणि खटके वहिनी. म्हणजे त्यांच्यात खटका कुठलाही उडत नाही, पण खेळातच कसे खटके उडणार आणि कोण जिंकणार हे आपण बघणार आहोत. सुरुवात करूया आजच्या एपिसोडला, भेटूया पहिल्या वहिनींना. उस्मानाबाद मायक्रो टॉवर जवळील अरिहंत निवासमध्ये राहणाऱ्या सौ रुपाली सुदर्शन चाकवते वहिनींना आत्ता आपण भेटणार आहोत. सगळा परिवार उत्सुक आहे स्वागतासाठी. चला भेटूया वहिनींना आणि गप्पा मारूया. वहिनींबरोबर ओळख करून घेऊया त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. रुपाली सुदर्शन चाकवते. माहेर मुरुड. मुरुड कुठे? लातूर जिल्ह्यात. इथं लातूर जिल्ह्याजवळ. बरोबर, लातूर जिल्ह्यात आहे यांचं गाव. हा, कळलं सगळ्यांना. वहिनी ओळख करून द्या सगळ्यांची. हे मिस्टर. नमस्कार. हे माझी मुलगी. हा, काय नाव? हिचं मनस्वी आहे. मनस्वी. बर. आणि हे आमच्या मोठ्या ननंदबाई. नमस्कार. हे सासू. नमस्कार. हे जाऊ आहे आमची. जाऊ. हे आत्ते आहेत. नमस्कार. हे सासू आहेत. बर. हे सासरे. नमस्कार. ते सासरे आहेत. नमस्कार. हे छोट्या ननंदबाई. नमस्कार. हे जाऊ आहे. जाऊ. नमस्कार. हे पण ननंदबाई. नमस्कार. हे पण ननंद आहे. हे पण ननंद आहे. बर. त्या पण सासू आहेत. तिकडं पण सासू आहेत. आणि ते आमचे नंदावे आहेत. नंदावे आहेत. बरोबर. आणि हे कॉलनी सगळे. कॉलनी झाले सगळे. सगळ्यांची ओळख झालेली आहे. आता प्रश्नोत्तर. बरं, हे कुठे भेटले तुम्हाला? मुरुडला. काय करायला आले होते? नाही, ते पहिल्यांदा पाहिलाच आले. काय मुरुड? नाही, मला पाहिलाच आले पहिल्यांदा. तुम्हाला पहिल्यांदा पाहायला आले, नंतर दुसऱ्यांदा कोणाला पाहायला गेले? कोणाला नाही. आणि मग पहिल्यांदा पाहिल्यावर काय झालं? काही नाही, बोलणं झाले. आमचं अरेंज मॅरेज झाली ना. हो, मग मी कुठे म्हटलं लव्ह मॅरेज झालं. मग कसा आहे स्वभाव त्यांचा? शांत आहे. मन मिळावं आहे. कसे आहेत सासूबाई? छान आहेत. छान आहेत. या, हा बोलवा ना. या सासूबाई. नमस्कार. नमस्कार. काय सासूबाई, सुनबाईबद्दल काय सांगणार? सुनबाई छान आहे. सगळं काम करते व्यवस्थित. मिळून मिसळून घेते. हो. बरं. वहिनी काय करता तुम्ही? सगळं घरातलं बघते. सगळ्यांना सांभाळून घेते. सांभाळून घेते म्हणजे काय? असे सरळ जात नाहीत सगळे. बघ, आता तुम्ही एखादं तुमच्या बालपणी ऐकलेलं अगदी तुमच्या गावाकडचं काहीतरी ऐकवा ना गाणं. ओवी किंवा पाळण्यातलं किंवा असं काही. आई मला आभाळीचा चंद्र हवा ग. आई मला आभाळीचा चंद्र हवा ग. चंद्र हवा चंद्र मला चंद्र हवा ग. चंद्र हवा चंद्र मला चंद्र हवा ग. निळ्या निळ्या पाण्यामध्ये डुबू डुबू नाचतो. पाहुनिया माझ्याकडे खुदकन हसतो. देवाजीच्या मंदिराचा शुभ्र दिवा ग. देवाजीच्या मंदिराचा शुभ्र दिवा ग. चंद्र हवा चंद्र मला चंद्र हवा ग. वा 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 वा. हे काय होत? हे काय होत? कसलं गाणं होत हे? म्हणजे लहान मुलांना हे ऐकवायचं गाणं ना. म्हणजे रडायला लागले, करायला लागले तर गाणं म्हणून झोपत. तुमच्या मुलाने ऐकवलं असेल बऱ्याचदा. म्हणून या चंद्राच्या पाठी लागला तो. आता प्रश्न विचारतो तुम्हाला. मला सांगा, हॉल मध्ये लाकडाचा एक मोर आहे, त्याच्या पिसाऱ्याला किती टोक आहे? 13. अभिनंदन वहिनी, हे पहिलं उत्तर बरोबर. आता मला सांगा, सासूबाईंचं शिक्षण किती झालंय? 7वी. आणि वहिनींचं शिक्षण? 10वी. परीक्षा दिली नाही.
दहावी झाली झाली म्हणजे नाही परीक्षा दिली नाही तिला दहावी दहावीच दिली की नाही परीक्षा दहावीच आहे दहावी आहे ना शिक्षण दहावी पर्यंत आहे ना अभिनंदन महिने आणखी 200 रुपयाचं बक्षीस आणखी एखादं गाणं का कुठलंही असं काहीतरी लहानपणी तुम्ही ऐकलेलं किंवा तुमच्या गावाकडचं कुठलंही चालेल ते तुम्ही गायचं आणि त्याच्या शेवटच्या अक्षरावरून वहिनी तुम्ही उखाणा घ्यायचा गा देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा उघड नयन मन जाता उघड नयन मानवा दे व व वारा आला आणि काय झालं वारा आला आणि वेळ संपली भेटी आपण खटके वहिनींना उस्मानाबाद माणिक चौक येथील श्रीराम बंगल्यामध्ये राहणाऱ्या सौ नीलम सूर्यकांत खटके वहिनींना आता आपण भेटणार आहोत नमस्कार नमस्कार नाव सांगा नीलम सूर्यकांत खटके माहेरचं नाव माहेरचं नाव नीलम चंद्रकांत जाधव माहेर कुठलं पुणे पुण्याला कुठे धनकवडी धनकवडी आता द्या ओळख करून सगळ्यांनी हे माझे मिस्टर सूर्यकांत खटके ही माझी मुलगी स्वरिता नमस्कार माझ्या सासूबाई सुलोचना खटके नमस्कार माझे सासरे श्रीमंत खटके नमस्कार हे आमचे ही माझी जाऊ आशा नमस्कार ह्या माझ्या चुलत जाऊ सॉरी चुलत सासू चुलत जाऊ आणि ह्या सुनीता ताई ह्या आमच्या गावच्या पाटील काकू नमस्कार हे सगळे आमच्या इथले प्रसाद कॉलनीतले परिवार चला सगळ्यांचं ओळख झाला नाही झाली काय झाली सगळ्यांची ओळख झाली आता प्रश्नोत्तर आहे चला काय करता आपण मी सध्या म्हणजे घरीच असते ह्याच्या आधी 2 महिन्यापूर्वी मी जॉब करत होते हो आणि मग आता नोकरी सोडली हो आता माझं 2 महिन्याचं बाळ आहे ना लहान मिस्टर काय करतात मिस्टर ऍडिशनल ट्रेजरी ऑफिसर आहेत उस्मानाबाद उस्मानाबाद आणि लग्न जमलं पुण्याला हो काय सांगाल तुम्ही सासूबाईंबद्दल काय सांगाल खूप प्रेमळ आहेत हौशी आहेत खूप आणि खूप फास्ट म्हणजे सगळ्या कामामध्ये वगैरे आहेत त्यांना आवड आहे खूप आवड आहे कामाची खूप उत्साही आहे हो उत्साही आहेत खूप उत्साही आहेत बरं मग बोलवूया त्यांना हो हो बोलू बोलवा आई नमस्कार नमस्कार काय सुनेबद्दल काय सांगणार चांगली आहे सुनेला चांगली आहे काम करते काम करते म्हणून चांगली आहे तसं काही नाही मुलाबद्दल काय सांगाल मुलाचा स्वभाव कसा आहे तुमच्या माझ्या मुलाचा स्वभाव खूप जिद्दी जिद्दी प्रेमळ जिद्दी माणुसकीचा मायाचा हा सगळे गुण अंग मग त्याने ठरवलं की हिच्याशी लग्न करणार तर तिच्याशीच करणार बर एखादं काहीतरी गाणं ऐकवा ना थांबा नंतर ऐकवा विचार करून ठेवा तुमच्या बालपणी ऐकलेलं आताची गाणी नको तुमच्या काळातलं काहीतरी गाणं जातीवर जात्यावरची ओवी किंवा असं मातीतलं काहीतरी तुमच्या गावाकडचं ऐकवायचं नंतर पण आधी ते आठवा तुम्ही तोपर्यंत यांना मी प्रश्न विचार हॉलमध्ये फायनान्स डिपार्टमेंट बॅचचा एक फोटो आहे त्यात एकूण किती जण आहेत 47 वहिनी तुम्ही सांगितलं 47 मी प्रश्न विचारला होता की त्यात एकूण किती जण आहे आणि त्याच्यात आहेत 48 आणि 47 आणि एक लहान बाळ आहे त्यामुळे 48 जण आहेत बर मला सांगा तुम्ही त्यांच्या मोठ्या बंधू भाऊ बंधू राजांचं नाव काय विश्वंभर विश्वंभर खटके सॉरी लकडे लकडे विश्वंभर लकडे आणि यांच्या मोठ्या भाऊचं नाव काय प्रसाद आडनाव अभिनंदन वहिनी हे उत्तर बरोबर आलं 100 रुपयाचं बक्षीस मिळालं आणि आता ते गाणं ऐकू पहिली माझी होवी मी गाते बहुमानित देव बालाजी बालाजी सोन्याच्या कमानित उखाण आहे तपकिरी रंग सूर्यकांतवर दिसतो खुलून त्यांना बघून मी जाते भुलून बरं करता आणखी 200 रुपयाचं बक्षीस मिळालं तुम्हाला 300 रुपयाचं बक्षीस मिळालं